नमस्कार, मी रेणुका। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। थेट जाणार आहोत सभागृहात। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या बोलत आहेत। स्टेटमेंट त्या ठिकाणी घेतलं आणि जे धमकीचं पत्र माननीय महापौरांना आलेलं होतं त्या पत्राची चौकशी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, परंतु याच्यामध्ये हे पत्र ज्या पत्त्यावरून पाठवण्यात आलेलं होतं त्या पत्त्यावर त्या नावाचा माणूस त्या ठिकाणी राहत नाही, त्याच्यामुळे अजून त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली नाही। आणि याच्या संदर्भामध्ये जे पत्र पाठवलं त्याच्यातून जी धमकी दिली त्यांना धमकी दिली, त्यांच्या कुटुंबाला धमकी दिली आणि पत्र जर पाहिलं तर अतिशय वाईट भाषेमध्ये लिहिलेलं ते पत्र आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये महापौरांना ताबडतोबीने संरक्षण पुरवण्यात आलं, त्यांच्या कुटुंबियांना देखील ताबडतोबीने संरक्षण पुरवण्यात आलं आणि याच्या संदर्भामध्ये ज्यांनी हे उद्गार काढले त्या सन्माननीय सदस्य आशिष शेलार यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांना अटक करण्यात आली, त्यांना जामीन झाला आणि आता त्याच्या संदर्भातली पुढील चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीमध्ये जी चौकशी पुढे येईल त्याच्या आधारे लवकरच चार्जशीट दाखल करण्यात येईल। सुधीर भाऊ, अध्यक्ष महाराज, चौकशी जेवढ्या लवकर करायचं तेवढ्या लवकर करण्यात येईल। खरं तर लक्षवेधीचा मी नियम वाचत होतो, याच्यात लक्षवेधी बसत नाही पण तुमचा अधिकार आहे, तुम्ही बसव। पण यातून महत्वाचे दोन प्रश्न निर्माण होतात। अतिशय महत्वाच्या विषयावर लक्षवेधी आणली की या राज्यामध्ये आमच्या आई बहिणीच नव्हे, सामान्य गृहिणीच नव्हे, तर आपण अपग असं या लक्षवेधीवरून असं व्यथित होत आहे, ध्वनित होत आहे की महापौर महिला आहेत त्यांना धमकी दिली जाते आणि आपण आरोपींना पकडू शकत नाही। हे गृहमंत्री महोदय, 15,000 कोटी ज्या पोलीस विभागावर आपण खर्च करतो जनतेच्या परिश्रमाचे, जनतेच्या कष्टाचे, त्याची ही उधळपट्टी आहे की आपण पूर्णपणे गृहमंत्री म्हणून ही जबाबदारी तुमची आहे की आपण महापौरांना धमकी दिल्यानंतर पोलीस आजपर्यंत त्याचा शोध घेऊ शकले नाही। महापौरांना धमकी आली होती आणि त्यासंदर्भात कशा रीतीनं पाठपुरावा करण्यात आला आणि तपासात काय निष्पन्न झालं याविषयी गृहमंत्र्यांनी आता सभागृहाला माहिती दिली आणि अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात देखील आज वादळी झाली। या सगळ्या वादळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र एक महत्वाची आठवण करून दिली आणि ती होती मास्कची। विधानसभेत सर्व आमदारांना पुन्हा एकदा त्यांनी मास्कची आठवण करून दिली आहे। ठराविक आमदार सोडले तर कुणीही मास्क लावत नसल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निदर्शनाला आणून दिलं। आपण वेगवेगळ्या माध्यमात दिसतो, आता कोरोनाचा भाऊ समोर आला आणि त्यामुळे काळजी घ्या, मास्क लावा असं आवाहन यावेळी अजित पवार यांनी केलंय। अध्यक्ष महोदय, कालपासून आपलं अधिवेशन सुरू झालं, आज दुसरा दिवस आहे, परंतु आपण सगळेजण 3-4-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य करताय। अध्यक्ष महोदय, स्वतः देशाचे पंतप्रधान देखील या एकंदरीत जो काही सध्या कोरोनाच्या संदर्भातलं संकट आहे त्याबद्दल खूप गांभीर्याने विचार करतायत आणि त्याच्यामध्ये रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर अध्यक्ष महोदय देश पातळीवर चाललेली आहे। अध्यक्ष महोदय, काही ठराविक जण सोडले तर अजिबात कुणी इथं मास्क लावत नाही सर्वांनी। आणि अध्यक्ष महोदय, संपूर्ण महाराष्ट्र इथं काय चाललं ते बघतोय। जर आम्हीच कुणी मास्क लावत नसू ठीक आहे, काही जणांना आता मी तर बोलताना देखील मास्क ठेवतो, परंतु काहींची अडचण आहे की मास्क काढल्याशिवाय त्यांना चांगलं तिथं मांडता येत नसेल, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु बोलून झाल्यानंतर तरी मास्क लावलं पाहिजे ना अध्यक्ष महोदय। मी तर घालतो, मी तुझ्याशी बोलताना आत्ता काढला, कारण का मास्क असला तर तुमच्या माईक मध्येच आवाज येतो। तुमच्या मते मास्क घातला पाहिजे सगळ्यांनी? असं आहे की ओमायक्रॉन ज्या पद्धतीने वाढतोय तो थांबवायचा असेल तर मास्क घ्यायलाच पाहिजे।
मास्क निश्चितपणे गरजेचं आहे. आता व्हिडिओ बाईट देताना मी एका मिनिटासाठी तो काढला होता. आता हा मास्क घालून बाईट कसा द्यायचा, तर त्या पत्रकाराची इच्छा होती म्हणून मास्क काढला होता. मास्क गरजेचं आहे पण मास्कचा भाव करू नये. मास्क काय घे, मास्क महत्वाचाच आहे, पण तुमच्याशी बोलताना मास्क काढावा लागतोय. त्यामुळे आम्ही आता रेग्युलर सभागृहातही मास्क वापरतोय आणि बोलताना फक्त काढून घेतोय. मास्क पाळणं हे एक महत्वाचं टास्क आहे आणि ते सगळ्यांनीच लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. स्वातीकडे जाऊयात. स्वाती, लोकप्रतिनिधींनाच आठवण राहिलेली नाही मास्कची, अजून काय काय अनुभव आले सभागृह आणि एकूणच विधानभवन प्रांगणात? मुख्यमंत्र्यांना इथे सूचना करावी लागते. भर विधानसभेचं कामकाज सुरू असताना त्यांनी असं म्हटलं की एक म्हणजे बहुतांश सदस्य हे लावत नाहीत मास्क, आणि तेच आपल्याला इथे बघायला मिळतं. म्हणजे सभागृहात अनेकदा असं असतं की ज्यांचं खूप मैत्रीपूर्ण संबंध आहे त्याचे अनेक नेते एकमेकांच्या बाजूला अगदी जवळ बसून चर्चा करत असतात, पण त्यांचा मास्क त्यांच्या तोंडावर नसतो, कुठेतरी तो खिशात किंवा कुठेतरी समोरच्या टेबलवर असतो असंच बघायला मिळतं. आणि विधानभवनाच्या या परिसरात फिरणारे सगळेच, म्हणजे इथले सगळेच असं म्हणता येणार, पण अनेक सदस्य हे विना मास्कच फिरत असतात. ज्या पद्धतीनं जसं अजित पवार असं म्हणाले की 3-4-5 लाख लोकांचं नेतृत्व करत असताना किंवा त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना तुम्ही जेव्हा तुम्हाला असं सभागृहात बघितलं जातं, त्यामुळे त्या लोकांपर्यंत काय संदेश जाईल? आणि साहजिकच आहे की या लोकप्रतिनिधींनी आदर्श घालून द्यायचा आहे आपल्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांना, पण होतं आहे मात्र उलट. आणि शेवटी उपमुख्यमंत्र्यांना बोलावं लागलं. जसं मी सरळ इथे बघितलं तर गृहनिर्माण मंत्री इथे होते, त्यानंतर भाजपचे आमदार राम कदम होते, इथे गोपीचंद पडळकर होते, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की तुम्ही मास्क का नाही घालत आहेत, तर त्यांचं असं म्हणणं होतं की बोलताना मास्क काढावा लागतो. अजित पवार स्वतः बोलताना मास्क ठेवून बोलतात, त्यामुळे फार असा सगळ्यांनाच त्रास होतो असं गृहित धरतं. काही जणांना नक्कीच त्रास होतो, ज्यांना श्वसनासंबंधी कदाचित आजार असेल किंवा काही जणांना बोलताना खूप जोरात आवाज फेकता येत नसेल, कारण मास्कमध्ये आपण बोलताना थोडं जोरात बोलावं लागतं, तर त्यामुळे त्यांना त्रास असू शकतो. पण सगळ्याच्या सगळ्याच सदस्यांना जर मास्क घालण्याचा त्रास होत असेल तर असं कसं चालेल? कारण शेवटीला जे इथे घडत आहे ते लाखो लोक बघत आहेत आणि ते अनुकरण करणार आहेत, त्यामुळे प्रत्येकानं काळजी घ्यावी असं उपमुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय. आता बघूया नेमकं खरंच उपमुख्यमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन लोक ऐकतायत का, अध्यक्षांनी सगळ्या सदस्यांना विनंती केली त्यांचं अध्यक्षांचं ऐकतायत का, हे बघणं महत्वाचं ठरेल. आता रेणुका, की स्वतीने आता काही जणांशी संवाद साधला, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्याशी बोलताना आम्ही मास्क काढलेला होता, पण एरवी आम्ही वापरतो मास्क, पण बघूयात हे प्रमाण किती आहे यावर देखील न्यूज 18 लोकमतची गरज असेल, कारण हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत आणि एका मोठ्या गटाचं ते नेतृत्व करत असतात. धन्यवाद स्वाती या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर सभागृहाचं कामकाज आपण बघतो, एक ब्रेक घेऊन परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी अधिवेशनासंदर्भातली, कारण या अधिवेशनाचा कालावधी संदर्भातली एक महत्वाची बैठक संध्याकाळी 5 वाजता होणार आहे आणि प्रमुख नेत्यांची ही बैठक आहे, ज्यात विधिमंडळातल्या बैठकीमध्ये अजित पवार, त्याचबरोबर अनिल परब आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहतील, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत असं कळतंय. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरही, या निवडणुकीवरही या चर्चा होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. आताच्या क्षणाची महत्वाची बातमी, संध्याकाळी 5 वाजता या सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. विधिमंडळात सगळ्या प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक संध्याकाळी 5 वाजता होईल, ज्यात अजित पवार, अनिल परब, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या बैठकीला उपस्थित असणार आहेत. अधिवेशनाचा कामकाज कालावधी या बैठकीतला महत्वाचा मुद्दा असेल. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम यावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. जाताना महत्वाची आठवण, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरू ठेवा, कारण कोरोनाचं संक्रमण अजूनही कायम आहे. पण त्याचबरोबर फेसबुक आणि ट्विटर सोबतच युट्यूबवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका. युट्यूबवर या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.